आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. चिकोडी तालुक्यातील बोरगावचे ज्येष्ठ नेते सहकाररत्न श्री रावसाहेब दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्रामध्ये अग्रगण्य संस्था म्हणून नावारूपास आलेल्या अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या निपाणी शाखेच्या नव्या वास्तूत बुधवारी स्थलांतर समारंभ होणार असल्याची माहिती संस्थापक चेअरमन श्री रावसाहेब पाटील यांनी दिली. रावसाहेब पाटील यांनी सांगितले की निपाणी येथे चांगली बाजारपेठ आहे, येथील व्यापारी व ग्राहकांना लाभ व्हावा म्हणून या ठिकाणी संस्थेची शाखा सुरू केली आहे. या शाखेचे कामकाज चांगले आहे असे सांगून त्यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावाही घेतला. बोरगावहून प्रतिनिधी सुयोग किल्लेदार. श्री अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेच्या उद्या 7 तारखेला आपल्या अरिहंतच्या निपाणी शाखा स्वतंत्र अशा सर्व अध्यावत सोयीने युक्त अशा आपल्या स्वतःच्या बिल्डिंगमध्ये उद्या प्रवेश करीत आहोत. ही अत्यंत समाधानाने अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. साधारण जुलै 2003 आम्ही निपाणीत ब्रँच काढली. आज जवळजवळ 15-1 वर्षामध्ये अत्यंत सर्व शाखेमध्ये उत्कृष्ट अशी कामगिरी करून आज निपाणी शहरामध्ये आमच्या शाखेकडं साधारण 30 कोटीच्या वर ठेवी आहेत आणि 20-1 कोटीपर्यंत आम्ही कर्ज दिलेले आहेत आणि वसुलीचे प्रमाणसुद्धा 95-96-97% आहे. अशा या सर्व सोयीने युक्त अत्यंत अद्ययावत लिफ्ट ऑफिस सकट उद्या निपाणी तालुक्याला शोभेल अशा निपाणी शहरामध्ये अत्यंत डौलान आमचं अरिहंत परिस्थितीने 500 कोटीच्या वर डिपॉझिट पूर्ण करायचा आमचा संकल्प होता. बोर्ड ऑफ डायरेक्टर संचालक मंडळाचा तुम्हाला सांगायला अत्यंत आनंद होतो की कालच्या मीटिंगला आमचे ठेवी 505 कोटीपर्यंत वाढलेले आहेत. त्याबद्दलही अत्यंत आनंदाने आपल्याला ही न्यूज सांगायला मला फार आनंद वाटतो आणि असंच सहकार ह्यापुढेही आपल्या संस्थेवर आपण ठेवावे अशी नम्र विनंती करतो.